सुरुवातीला महत्वाची बातमी, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. थोड्याच वेळात ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आमदार अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, शिवसेनेमधलं इनकमिंग सुरूच आहे. काल दिलीप माने, दिलीप सोपल आणि क्षीरसागरांनंतर आता राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काय अधिक माहिती आहे? रायगड जिल्ह्यामधील तटकरे कुटुंबियांचं राजकीय महत्व आणि त्यांचं तिथं असलेलं प्रस्त सर्वांनाच माहिती आहे. आता या कुटुंबातीलच सुनील तटकरे यांच्या पुतण्या अवधूत तटकरे जे तिथले आमदार देखील आहेत यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. थोड्याच वेळात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. या संपूर्ण पक्षप्रवेशामागे तटकरे कुटुंबियातला वाद देखील कारणीभूत असल्याचं समजून येतं. कारण या अगोदरच अवधूत तटकरे यांनी विधानसभा लढवण्यासाठी खुद्द सुनील तटकरे यांच्या विरोधातच काही भूमिका घेतली होती. कारण सुनील तटकरे अवधूत तटकरे यांचा छोटा भाऊ यानं देखील शिवसेनेत काही वर्षापूर्वी प्रवेश देखील केला होता. आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे ही तिथून विधानसभा निवडणुका लढवण्यासाठीची तयारी करत आहे. आणि त्यामुळं अवधूत तटकरे यांची आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून तिथून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल टाकलेलं दिसून येत आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.